भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष असताना आज भाजपनं अखेर त्यांच्या मुलीला उमेदवारी जाहीर करून खडसेंना चुचकारण्याचा प्रयत्न केलाय. रोहिणी खडसे यांच्या नावाची घोषणा झाल्यावर खडसे समर्थकांनी एकच जल्लोष केला. पक्षावर नाराज असलेले खडसेही या निर्णयामुळे कुठेतरी सुखावल्यासारखे दिसत होते. बाहेरून कुणाला आयात करून त्याची उमेदवारी लादण्याऐवजी आपल्याच घरातील आणि माहीत असलेली व्यक्ती उमेदवार म्हणून कधीही चांगली असते या शब्दात खडसे यांनी नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढली. यावेळी खासदार रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे तसेच नुकतीच मुक्ताईनगर मधून उमेदवारी मिळालेल्या रोहिणी खडसे खेवलकर उपस्थित होत्या. मला असं वाटतं की रोहिणी ताईंच्या साठी हे माझी मुलगी म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून, सरचिटणीस म्हणून आणि भारतीय जनता पार्टीच्या अनेक ठिकाणी त्या माध्यमातून केलेलं काम लक्षात घेता आपल्या जे शहरांना भारतीय जनता पार्टीला जिंकण्यासाठी रात्रीचा दिवस करायचा आहे आणि आतापर्यंत जे प्रेम तुम्ही मला दिलं, भारतीय जनता पार्टीला दिलं, त्यापेक्षा अधिक मेहनत करून, अधिक कष्ट करून आपल्याला रोहिणीताईंना आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे. आपण गेले 3-4 दिवस झाले, पाहतोय बाकी मध्ये काय घडलं काय नाही. काही प्रॉब्लेम पक्षासमोर सुद्धा असतात. आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम असतात, पक्ष तर फार मोठा आहे, त्यामुळे काही त्यांच्यासमोर काही प्रश्न असतील, काही अनेक विषय असतील, त्यामुळे कदाचित उमेदवारीला विलंब लागला असेल, पण उशिरा का होईना, विलंब लागून सुद्धा एक चांगला निर्णय तुमच्यासाठी आमच्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे.